अमरावती जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष खासदार नवनीत राणा यांनी बेलोरा विमानतळ या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिशानिर्देश केलेत. मागील बैठकीत विमानतळाच्या विकास कामाकरिता धावपातळी तसेच इमारत व इतर विकासात्मक बाबीकरिता एकूण 75 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यापैकी 52 कोटी रुपये सध्या मंजूर करण्यात आले आहे. त्यासंदर्भातली विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये तात्काळ विमानतळाचा विकासाचे काम पूर्णत्वास आणावे असे दिशानिर्देश सुद्धा देण्यात आले. खासदार नवनीत राणा यांनी संपूर्ण विमानतळाची पाहणी केली. बेलोरा विमानतळ ज्याला आपण म्हणतो एअरपोर्ट, एअरपोर्टच्या ठिकाणी रनवेला आपण उभे आहोत आणि हे स्वप्नासारखं माझं प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी सगळ्यांना सांगते की जे फॉलोअप आपण करतो आहे आणि मार्चमध्ये मंत्री महोदयाने सुद्धा अनाउन्स केले की 72 करोड रुपीज त्यांनी पार्लमेंटच्या सेशनमध्ये घोषणा केली होती. कारण हा एअरपोर्ट असे परिस्थितीमध्ये आला होता की एअरपोर्ट होईन की नाही होईन या डाऊट पर्यंत आलेला होता, पण मंत्री महोदयाने आपल्याला फंड देऊन हा रनवे सुद्धा अटकलेला होता त्या पैशामुळे. तर आता रनवेचं पूर्ण काम प्रोसिजर झालेली आहे आणि येणारे 12 डिसेंबर पर्यंत रनवे पूर्ण कम्प्लीट होईल विथ नाईट व्हिजन. राईट, की नाईट व्हिजन त्याच्यानंतर, नाईट व्हिजन त्याच्यानंतर होईल. पण जे टर्मिनलचं काम आहे, ATC बिल्डिंगचं काम आहे, तो ऍक्च्युली पहिले टेंडरिंग झाली होती आणि त्या हिशोबाने आता परत रिटेंडरिंग झालेली आहे. तर पुढच्या महिन्यापर्यंत त्याचा वर्क ऑर्डर हातात भेटल्यानंतर आम्ही प्रयत्न करणार आहे की 2023 पर्यंत हा एअरपोर्ट सुरू झाला पाहिजे. पण त्याची लिमिटेशन 15 मंथ्सची राहणार आहे. पण आम्ही सगळे मिळून डिपार्टमेंटचे लोक, आमचे कपूर साहेब, आमचे डिप्टी CM साहेब ज्यांचा खूप मनापासून इच्छा आहे की अमरावतीचा विकास. यावेळेस बेलोरा विमानतळाच्या प्रशासनातर्फे बेलोरा विमानतळाचे कार्यकारी अभियंता राम कुर्जरकर तसेच व्यवस्थापक गौरव उपश्याम हे प्रामुख्याने उपस्थित होते. खासदार कार्यालयाचे सचिव उमेश ढोणे तसेच युवा स्वाभिमान पार्टीचे कार्याध्यक्ष अजय जयस्वाल, मंगेश चव्हाण, अमोल मिलके, सुधा तिवारी, प्रीती देशपांडे, सोनू रुंगटा, पंकज शर्मा, खुशाल गोंडाने, संजय मुंडेत, विलास वाडेकर उपस्थित होते.